माहितीये जी ह्या कलाकारांना खेळताना मला पाहायचंय तर मी लगेचच मी अजिबात वेळ काय वेळ दौडत नाही आणि वेळ दडवतही नाही म्हणजे ऍक्च्युअली माझी डेली दडवत होती. थँक्यू कला. तुम्ही पहिल्यांदा ह्या मंचावर आलेला आहात म्हणून आज खास या दोन संघांसाठी धिंगाणा सीझन 2 मध्ये पहिल्यांदा आम्ही ही फेरी खेळतोय. ही फेरी पहिल्या सीझन मध्ये सुपरहिट होती. दुसऱ्या सीझन मध्ये एवढ्या फेऱ्या आल्या त्यात ती अशी अरे कुठं मी आणि ती आज आली आहे. तर त्या फेरीचं नाव आहे बोलबाला बोल. ए बोलबाला बोल र बाला बोल. तर एकदम सिंपल फेरी आहे. ती काय फेरी आहे सगळं सांगणार आहे पण त्याच्या आधी तुमच्याकडे जशी प्रॉपर्टी आहे तशी माझी एक स्पेशल प्रॉपर्टी आहे. माझी प्रॉपर्टी आणणार आहे. हे क्यू कार्ड आहे. याच्यात काही गाणी आहेत. त्या गाण्यांचे 5 शब्द आहेत. ते 5 शब्द मी ओळीने नाही सांगणार तुम्हाला. मी एक एक शब्द बोलत जाईल. तुम्हाला जेव्हा ते 5 शब्दांपैकी तो शब्द सांगितल्यानंतर कदाचित गाणं तुम्ही ओळखलं. जर ओळखलं तर पटकन यायचं आणि बदर दाबायचा. बदर दाबल्यानंतर हा माईक उडेल. तो माईक पकडायचा. जो माईक पहिल्यांदा पकडेल त्याला गायची संधी मिळेल. त्याने जर चुकीचं गाणं गायलं तर समोरच्या संघाला डायरेक्ट एक पॉईंट मिळेल. एवढं सिम्पल आहे. कळलं? पण मला पुढच्या सीझनमध्ये स्पर्धक व्हायला आवडेल त्याचं एक मेन कारण आहे जे मी तुम्हाला सांगितलं नाही. आपला आता होऊ द्या धिंगाणा हा मला वाटतं की मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिला शो असेल जिथे एक कार प्राइज म्हणून मिळणार आहे. वाव. सो आपले जे स्पॉन्सर आहेत मारुती सुझुकी असं ठरवलेलं आहे की ह्या पूर्ण सीझनमध्ये एका कलाकाराला धिंगाणेबाज कलाकार म्हणून निवड होईल. तर शेवटच्या एपिसोडमध्ये जेव्हा फिनाले असेल ह्या सीझनचा तेव्हा त्या कलाकाराला निवडलं जाईल आणि मग त्या कलाकाराला मिळणार आहे मारुती सुझुकी कडून एक आलिशान कार. त्यामुळे पुढच्या सीझनला मला स्पर्धक पाहायला आवडेल. अँकरला काय नाही, अँकरला बजर फक्त. हा तर बोल बाला बोल मधल्या पहिल्या गाण्याचा जो गाण्यामधला कुठेतरी जो शब्द आहे तो असा आहे दिवा. तू माझी भांडू नको जिथे. दुसरा शब्द आहे कशान. हा गाणं कुठलं आहे? तर मी तर म्हणत होतो की अति घाई समोर त्याला पॉइंट देई म्हणजे आनंदीचं सार्थक सगळंच ऐकतो. पण आनंदीने सार्थकला सांगितलं आदर्शने तो मेसेज घेतला आणि मग जी माती खायची ती खाल्लीच. आदर्शने विचारल्याने माईक बरोबर पकडला पण त्याच्यानंतर जे एपिसोड मध्ये होतं की आनंदी आम्हाला मार्क मिळालाय. आनंदीने आम्हाला आनंदी केलेला आहे. पुढचा शब्द आहे पहिला दिवा आणि कशानं झाला. आत्ता जो शब्द मी बोलेन ना किंवा सांगेन ना त्याने तुम्हाला ओळखता येईल गाणं. सख्या सजना तरी नाही. काय करता तुम्ही? हा चंद्र सांगायचं नाहीये. तिसरा पुढचा शब्द आहे इझला. हा चंद्रा इझला. दोन पाहिजे सख्या सजना सांग लुक लुकणारा दिवा. हे बरोबर आहे. इझला कशान सख्या सजना सांग लुक लुकणारा दिवा बनवा जिवारी घुमसल राया जी रात भर आता नवा नर नट खट नट खट अवखळ तोराची तरणी ताठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले बिना झुक छम छम घुंगराची पान नजरत ना घेऊनी अवतरली सुंदरा
चंद्रा होत्या पण मध्ये एक चंद्रकोर जी होती. सगळे चंद्रा ना ती आमच्या आबा चंद्रा त्यांना ती जागा फिरत होती. या मंचातच आपण म्हणूया काय एक पॉझिटिव्हिटी आहे की अशा पद्धतीची एनर्जी आम्हाला मिळत असते. आबा क्या वाहत आहे तुम्ही अशी बाणच मारला. आणि भाई आमच्या निकम मॅडम काय कराल, खूप वर्षांनी नाचलीस ना तू अशी. हो ना, पण काय का असते ना, ही मजा ही मस्ती आहे. आणि हेच ह्याच मुमेंट जे आपण इथेच इथेच घेतोय मिळवतो आनंद घेतो. क्या बात आहे यार, वा 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 वा. तर मला माहिती आहे, मला माहिती आहे तुम्हाला घोषणा द्यायची आहे. आमचे ठसे आमच्याच खुणा लक्ष्मीच्या पावलांनी घाणा दिला. अद्वैत जी आपल्याकडे एक टायर आहे त्याचं नाव सार्थक आहे. काय वाटत सार्थक काहीतरी एक छानसा शेर होऊन जाऊ दे आनंदीसाठी. हमारी कला जी इतनी खूबसूरत दिख रही है. इथं तो प्रत्येक जण येतो ना तो समोरच्या हिरोवर डॉट ठेवतो असं कारण तुमच्याकडे आहे ना. सुद्धा सुद्धा आनंदीला इकडे उभं करू का? नको नको नको, आमचा मेन प्लेअर येतो. तर कला हा तर येते काही. तर जुल्म है यूं बस दूर से देख पाना, जुल्म है यूं बस दूर से देख पाना, है गलती कर दी तुझे चांद कहकर. क्या बात है, वाह क्या बात है. वा म्हणजे गाणं ही आपली हिरोईन गाणं चुकीचं बोलली. ते गाणं चंद्रावरच होत आणि शायरी पण चंद्रावरच आहे. सार्थक देवा सार्थकला वाचव पाहिजे का चंद्र तिकडे आज तर राहू दे. ह्याला मी काढते बाहेर. हा बघ मला म्हणतोय तू तिकडे जा. चंद्र तिकडे पाहिजे का? नाही आता सध्या त्याचे नैना नैनावर आहेत का? तर शायरी झालेली आहे, सगळं झालेलं आहे, पण पॉइंट काही मिळत नाही मन धागा धागाला. आता मिळेल कदाचित. आणि मला असं वाटतं की लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, तुम्ही पण ओळखा. सगळं त्यांच्याकडून येऊ दे नको तुम्हाला. तर बोल बाळा बोल मधलं पुढचं गाणं हे आहे. त्यातला जो शब्द कुठे आहे तो पहिला शब्द असा आहे तू. घेऊन या माईक, घेऊन या ना. अरे थांब ना. पुढचा शब्द आहे मला. मी पाहिले ना मी तुला. कला ऐक माझ, जर तुला गाणं येत असेल तर इथे यायचं, माईक पकडायचा, त्याच्यानंतर गायची संधी मी देणार. तिला कल्लाच नाही ना राऊंड. तर तिसरा शब्द आहे ते. गाणं चुकलेलं आहे. तर आता पुढचे दोन शब्द मी तुम्हाला सांगतो, कदाचित त्याच्यावर तुम्हाला ते गाणं ओळखता येईल. तो आहे चुम्मा. आता हीच एक्साइटमेंट जर पुढचा शब्द ऐकला असता तर कदाचित तुम्हाला ते गाणं आलं असतं. पण तुम्ही चुकीचं गाणं ओळखल्यामुळे मन धागा धागा जोडते नावाला एक पॉइंट मिळालेला आहे. पण नाचणार आपण सगळेच आहोत. या सगळेच नाचूया. जरी म्हातारा अरे जरी म्हातारा थोडा दिसतो पावर भारी माझी काय शृंगाराची डरवी जिंकीन होशील तू गराजी. प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा. हे प्रियतम्मा प्रियतम्मा नाही मी निकम्मा. प्रेम दिवाना नंदी मी ग तू तर माझी हम्मा. प्रियतम्मा हे प्रियतम्मा प्रियतम्मा ते मला तू चुम्मा. प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सिम्मा. चार दिसाची ज्वानी ज्वानी तोंड बघा. चार दिसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झम्मा. प्रियतम्मा 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 ते मला तू चुम्मा. हे प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सिम्मा.
आता जे गाणं कुणी ओळखेल तो संघ ही फेरी जिंकेल, कारण एक पॉईंट तुमचा आहे, एक पॉईंट तुमचा आहे. तर बोल बाला बोल, या फेरीतलं जे निर्णायक गाणं आहे त्या गाण्यातला कुठला तरी तो शब्द आहे, तो शब्द आहे नको. दुसरा शब्द आहे लांब. काय लांब? जाऊ नको जाऊ नको दुसरं तुरु चालू नको जाऊ नको लांब. गुलगुल गाला मध्ये बोलू जरा मग मग येऊ नको होऊ रेफाम बोलू नको दूर जरा तुरु तुरु चालू नको जाऊ नको लांब. गुलगुल गाला मध्ये बोलू जरा थांब डोक्यामंदी हनानल अंगात रगात सनानल. झिंगलय झिंगलय रे अंग सर झिंगलय झिंगलय रे. 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 हा पॉइंट मन धागा धागा जोडते नावा या टीमला मिळालेला आहे. त्यामुळे र बोल बाला बोल या फेरीचे विजेते आहेत टीम मन धागा धागा जोडते नावा.